मूक इंडिया टीव्ही नाईक चॅनल मधून धनराज नाईक नागपूर. सांगा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे इतक्या वर्षापासून इथे जनसंख्या दसऱ्याला इथे येऊन की नाही आपापल्या की नाही हे करतात. आणि आता हे जे 2-3 महिन्यापासून कंट्रक्शन चालू केलं आहे आपल्याला न माहीत होता. आणि जे ट्रस्टी लोक आहेत दीक्षाभूमीचे त्या ट्रस्टी लोकांना त्यांच्या हाताखाली असून सुद्धा हे असले कामं केले त्यांनी जबाबदारी पूर्ण पार नाही पाडली. त्यांनी त्यांना ह्या गोष्टीचा म्हणजे आपला हे आहे विरोध आणि त्यांना हटवलं पाहिजे. जे कोणी आहे हा त्यांना बरखास्त करा आणि दुसरी कमिटी चालू करा. हा आणखी हे जे काम आहे चालू ते तुम्ही बंद करा. बंद करा आणि जसं होतं तसं आम्हाला पाहिजे ही दीक्षाभूमी. बस माझं एवढं हे म्हणणं आहे. ताईनं खूप चांगलं स्टेटमेंट दिलेलं आहे आज दीक्षाभूमीवरती. आपण याचं म्हणजे